हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथल्या मटका अड्ड्यावर पेठ वडगाव पोलिसांनी धाड टाकून एका मटका बुकी चालकासह साहित्य जप्त केलं, तर 2 दिवसांपूर्वी वडगाव शहरात जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांवर कारवाई केली होती. नूतन पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानं ही कारवाई झाली असल्याची चर्चा नागरिकांतून सुरू आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे इथं पेठवडगाव पोलिसांनी 3 मटका बुकीवर धाड टाकली. त्यामध्ये बुकी चालक राजाराम वड्ड याला रंगेहात पकडण्यात आलं. त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल ताब्यात घेतला. इरफान हजरत, मनोज थोरात, दत्तात्रय माळवदे या 3 बुक्की चालकांनीही जिल्हा पोलीस प्रमुखांचा आदेश धाब्यावर बसवून मटका बुक्की जोमानं सुरू केली होती. मटका घेणाऱ्या 3 जणांवर कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक दादा माने यांनी पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पेठवडगाव इथल्या संभाजी उद्यानाजवळ भर वस्तीतच एका घरात जुगार अड्डा सुरू होता. या अड्ड्यावर 2 दिवसांपूर्वी पेठवडगाव पोलिसांनी धाड टाकून 39,000 रुपयांसह 9 जणांवर कारवाई केली. यामध्ये सुनील मेहतर, बाळासो मोरे, बंडा बोटे, मोहन मोहिते, इम्रान खान पठाण, अशोक पाटील, मारुती कोळी, हसन सुतार, मुकेश लालवाणी यांचा समावेश आहे. नूतन पोलीस अधीक्षकांनी कारवाईचा बडगा उगारल्यानं ही कारवाई झाली असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे.